सध्या सर्वत्र कोरोना या विषाणून थैमान घातलंय आणि यामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे। तर लॉकडाऊनमुळे अनेक गरीब कुटुंबियांचे मोठे हाल होत आहेत। हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही अशा परिस्थितीमध्ये हातावरच्या कुटुंबांना देशमुख कुटुंबियांनी मदतीचा हात दिला। अकोले तालुक्यातील कोतुळ जिल्हा परिषद गटामधील 34 गावांमध्ये प्रत्येक गावातील 200 ते 250 कुटुंबांना म्हणजे जवळपास 7000 कुटुंबांना देशमुख कुटुंबियांच्या वतीने 15 दिवसांच्या किराणा किटचं वाटप करण्यात आलं। तर शासनाच्या सोशल डिस्टन्स या नियमानुसार ह्या किटचं वितरण करण्यात आलं। काकाने आम्हाला दिले ते आम्ही खूप आभार मानतो, कारण आम्हाला काम नाही धंदा नाही, आमच्या घरात आजारी माणसं आहेत, लहान लहान मुलं आहेत, याच्याकरता विजय देशमुख साहेबांनी रमेश काका देशमुख यांच्या कुटुंबाने जे काय आज आपल्या भागामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये कोतुळ जिल्हा परिषद गट अहमदनगर या विभागामध्ये ज्या गोरगरिबांना शेतीवरती मजुरी करून भागत नाही, ज्यांची परिस्थिती अत्यंत अडचणीची आहे, पोट भरण्यासाठी कुठं जायला जागा नाही, कुठं राहण्यासाठी खायला अन्न नाही, तुटक्या रेशनवरती त्यांचं भागत नाही, अशा कुटुंबाला या ठिकाणी रमेश काका आणि त्यांचे बंधू विजय देशमुख या कुटुंबानी या ठिकाणी ते पूर्ण फुलाची पाकळी का होईना काही प्रमाणामध्ये आट्टा गव्हाचा आट्टा किराणा बाजार पुरेल अशा थोड्याफार प्रमाणात का होईना, पण त्यांनी मदत केली आणि या भागातील कुटुंबांना गरीब कुटुंबांना जो आधार दिला या आधाराच्या बाबतीत जे यांचं या ठिकाणी शब्दामध्ये आभार मानता येणार नाही, परंतु त्यांनी केलेलं काम आणि कृतित्व हे फार मोठं आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केल्याशिवाय फूल पेटत नाही, ते अपंग आहेत, आजाराने कमकुवत आहेत, शरीराने कमकुवत आहेत, वय झालेलं आहे, अशा कुटुंबाकरता काय करता येईल का हा विचार या देशमुख कुटुंबाने केला असावा आणि म्हणून या ठिकाणी हा किराणा अतिशय उच्च प्रतीचा किराणा तांदूळ त्याचप्रमाणे साखर या ठिकाणी वाटण्यात येते। आपला मुळा परिसर आपला पट्टा संपूर्ण त्यांनी घेतलेला आहे, सात पिंपळदरीपासून तर सिलकपर्यंत घुटीपर्यंत या ठिकाणी गरीब असा अन्नदान त्यांनी मदत केलेली आहे। तर हे किराणा वाटप तर हा किराणा वाटप कार्यक्रम गेली 20 दिवसांपासून सुरू होता, त्याचा शेवट लिंगदेव या ठिकाणी झाला। या किटमध्ये 5 किलो गव्हाचं पीठ, 5 किलो तांदूळ, 1 किलो तेल, साखर, मसाले, हळद पावडर, चहा पावडर, मीठ असे 15 किलोचं किट वाटण्यात आलं। आपल्या जगावर आपल्या देशावर जे संकट आले त्या संकटावर आपलं महाराष्ट्र शासन आपला देश सरकारच्यातर्फे मात करायचा प्रयत्न चालूच आहे, पण ही मात करता करता शासन कुठपर्यंत पुरणार? तर मी कोतुळ गटातला जिल्हा परिषद सदस्य रमेश काका देशमुख आणि आमचे बंधू विजय देशमुख, आमचे दुसरे बंधू राजेंद्र देशमुख आणि आमचा सगळा देशमुख परिवार, आपण या अडचणीच्या काळामध्ये लोकांना काही मदत करता येईल का आपल्याला या भावनेतून आम्ही आपल्या या कोतुळ गटातील गावातील प्रत्येक गावातील गरजू कुटुंबांची यादी तयार करून गावगावच्याच कार्यकर्त्यांना गरजू कुटुंबांची यादी तयार करा आणि त्याप्रमाणे गरजू कुटुंबांना ज्यांना निराधार आहे, ज्यांना खरंच आता या रोजगार मिळायला अडचण आहे या आजाराच्या कोरोनाच्या याच्यामध्ये, त्यांच्यापर्यंत आमच्या हातून थोडीफार का फुलना फुलाची पाकळी म्हणून जी मदत करता येईल ते मदत करण्याच्या हेतूने आम्ही हा उपक्रम हाती घेतला। सर्वसामान्य गरजू कुटुंबांना गोरगरिबांना ज्यांची मजुरी बंद झाली त्यांची चूल पेटावी ह्या उद्देश उदारते हेतूने जिल्हा परिषद गटामध्ये सर्व जिल्हा परिषद गट त्याचप्रमाणे आंबोळ, पैठण, शेलद आणि राहिलेले आदिवासी पाट्यातली झेडपीची गटातली गावं वगळून ह्या सर्व गावांमध्ये 5 किलो आटा, 5 किलो तांदूळ, डाळ, तेल, मीठ, मसाला, चहा पावडर अशी अनेक प्रकारे 15 दिवस 4 माणसांच्या कुटुंबाला पुरेल असं किराण्याचं वाटप असा सुस्त उपक्रम चालू केला। आज खऱ्या अर्थानं सर्व जिल्हा परिषद गटामध्ये साहेबांच्या नियोजनाखाली हे काम चालू आहे। गावातील घरोघरी हा किराणा पोहोच करण्यात आला। तर ब्राह्मणवाडा, लहित, लिंगदेव, धामणगावपाट, पाडाळणे, पांगरी, मोग्रस, लिंगदेव या परिसरातही या किटचं वितरण करण्यात आलं। यासाठी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांच्या याद्या केल्या आणि त्यानुसार किराणा वाटप करण्यात आला। तर गटातील सर्व युवक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनीही मदत केली। सुभाष भालेराव, सी न्यूज, मराठी, अकोले।